मंत्रिमंडळात बाहेर जाऊन मग वाचाल ते बोला आपण. तुम्ही मंत्रिमंडळात जाऊन करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांचा अविश्वास आहे. जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही शंभर वेळा बोलणार. आपल्या मंत्रिमंडळाचे काही सहकारी बाहेर जाऊन जी घोषणा करतायत हे योग्य आहे का मला सांगा. घटनेच्या 164व्या कलमाप्रमाणे राज्याचं मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाला म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार असत. जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना. जे काही आपले मतभेद असतील, तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे, कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं, काय करायचं ते करा ना. तुम्ही समाजामध्ये बाहेर जाऊन आवेशपूर्ण भाषण करून समाजामध्ये जे तेढ निर्माण करणं हे शेवटी कुणी जरी भाषण केलं तरी शेवटी आपल्या मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचे सहकारी ते करतात. हे आपल्याला थांबवं लागेल. आपण आज त्यांना विशेष दोघं जण बसलेलं आहात, बोलवा त्यांना, सांगा आपली काय भावना आहे आणि त्यांनी जी मागणी केली असेल ती मान्य करा आपल्याला वाटत असेल तर. पण बाहेर जाऊन समाजामध्ये भांडणं लावायची हा काही आपला पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही. प्रश्न असा आहे की अख्खं बीड पेटल्यानंतर या सभागृहाच्या दोन दोन सदस्यांची घरं पेटल्यानंतर बायका मुलं सुद्धा अडकल्यानंतर राख रांगोळी झाल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथं तर या सभागृहाचे दोन दोन सदस्य त्यांची घरं पेटवले गेल्यानंतर नंतर मी त्याच्या मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मी मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललं आहे. दोन महिने जे आहे सतत सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. करा काय करायचं ते करा मुख्यमंत्री. परंतु त्यानंतर मी मंत्रीच काय, मंत्र्याला हृदय नाही, मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणं की चूक तर चूक आहे. तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीवघेणे जे आहेत ते हे प्रकार चाललेले आहेत ते थांबवले पाहिजे. हे माझं काम नव्हतं, मी ते केलं आणि त्याच्यानंतर ऐकून घ्या ना. तुम्ही जे म्हणता की बाहेर बाहेर जाऊन बाहेर जर काय चुकीचं घडत असेल आणि ते त्यांच्या समाजाचं जर त्या समाजाच्या बाबतीमध्ये जर कुणी एक बोलत असेल तर दुसरा सुद्धा एक समाज इथे एक मोठा आहे त्याचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. आणि ते म्हणणं असं नाही की मी मांडत नाही, मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेलं आहे आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही शंभर वेळा बोलणार. आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. अध्यक्ष महोदय जेव्हा मंत्रिमंडळाच्या सदस्यपदाची आपण शपथ घेता तेव्हा काही जबाबदारी आपल्यावर असते. आपल्याला जर ते बोलायचं असेल तर अवश्य आपण बोला. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मग वाचाल ते बोला आपण. तुम्ही मंत्रिमंडळात जाऊन करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांचा अविश्वास आहे. मुख्यमंत्री समर्थ आहेत, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बदल त्यांना सांगा ना. आपण माझ्याकडे पण बघा. पण मला असं अध्यक्ष महोदय मला असंच म्हणायचं आहे की राज्यामधले तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे.